नमस्कार, आपण आज पाहणार आहोत बीड शहरापासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर असलेली खजाना बावडी म्हणजेच खजाना विहीर। अतिशय सुंदर आणि अतिशय देखणी अशी ही विहीर आहे आणि ही विहीर 350-400 वर्षांपूर्वी बांधलेली आहे। आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की ही जवळपास 400-450 एकर जमीन भिजवते आणि कितीही पाणी आलं तरी इथलं पाणी मात्र 4 फूट असतं। हे समोर जे दिसत आहेत पायऱ्यातून खाली गेल्यानंतर आपल्याला जे पाणी दिसतंय ते पाणी तेवढंच राहतं आणि त्याला 3 आउटलेट आहेत। समोर एक दिसतंय, डाव्या बाजूला एक आहे आणि उजव्या बाजूला एक आहे। जे समोरचं आउटलेट दिसतंय तिथून पाणी ते बीड शहराकडे घेऊन जाण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी अनेक 50 हून जास्त उसाचे तयार केलेले आहेत। तिथून ते पाणी आपल्याला कसं जातं ते पुढे आपण पाहूया। आणि हे बांधकाम दगड आणि चुना याचा वापर करून ही सुंदर विहीर बांधण्यात आलेली आहे आणि अशी विहीर आपल्याला इतर कुठेही पाहायला मिळत नाही। या विहिरीचा वापर आजही चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो, तर चांगलं नियोजन करता येऊ शकतं आणि त्यामुळे भविष्यात येणाऱ्या पाणी टंचाईवर मात करता येऊ शकते। परंतु त्यासाठी या विहिरीचा चांगल्या प्रकारे कसा वापर करता येईल त्याचं नियोजन करायला हवं, कारण आत्ता या विहिरीकडे अतिशय दुर्लक्ष होत आहे। कारण इथे कुठलाही फलक नाही आहे किंवा इथे कोणी देखरेख करणारा नाही आहे। इथून जे पाणी बीड शहराकडे जात आहे हा समोरचा जो रस्ता दिसतो या खालून तो प्रवाह पुढे गेलेला आहे आणि हे पहा इथे हे उसासा आहे। इथून आपण खाली पाहू शकतो की पाणी तिथून पुढे जात आहे तर हा उसासा त्या प्रवाहाला असे 50 हून अधिक उसासे तयार केलेले आहेत। इथे कोरडं दिसतंय बघा, हे त्यातलं पाणी पुढे इथून पुढले काही जे उसासे आहेत त्याच्यामध्ये पाणी आपल्याला पाहायला मिळतं परंतु काही याच्यामध्ये दिसत नाही आहे। त्यामुळे हा जो प्रवाह आहे तो जो चांगला केला आहे पहा याच्यात पाणी दिसतंय। तर हे हा जो प्रवाह आहे हा चांगला करून कायमस्वरूपी वर्षभर पाणी या ठिकाणी मिळू शकतं, कारण या विहिरीतलं पाणी कधीही आटत नाही। ही जी खजाना बावडी हा आपला ऐतिहासिक वारसा आहे, स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे आणि त्याचं जतन करणं अत्यंत आवश्यक आहे। कारण हा भावी पिढीला समजलं पाहिजे की आपल्या पूर्वजांनी पाण्याची किती चांगली सोय इथे केलेली आहे आणि हे जपली पाहिजे। त्यासाठी हे पहा समोर उसासे दिसतात, असे 50 हून अधिक उसासे बनवलेले आहेत। म्हणजे त्या काळात हे कसं बांधलं असेल याचं कौतुकच वाटतं आणि हे सारं वैभव आपल्याला जपायला हवंय भावी पिढीसाठी। धन्यवाद, भेटूया पुढल्या अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये।